चेतन शिरोणी म्हणतो वेलकम बॅक टू दी चॅनल. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो इथे सारसबागच्या समोर, तिथे देवी बसते पुण्यामध्ये, आणि तिथे आज आम्ही आलेलो. आणि आज माझा मित्र आहे अनुप. अनुप पण त्याचं पण एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्याच नावाने आहे अनुप मोने म्हणून. तो पण गेमिंग आणि ब्लॉगिंग दोन्ही पण मिक्स आहे त्यामध्ये. आणि आता आम्ही आलेलो इथे महालक्ष्मीला, म्हणजे बरोबर सारसबागेच्या समोरच आहे. आणि त्याचं आज दर्शन भेटतं की नाही बघूया, कारण की गर्दी पण खूप दिसते आहे मला समोर. आणि बघू पुढे काय होतं आहे. आणि मागच्या तुम्ही सिरीजमध्ये बघितलं असाल गणपतीची, तर यावेळेस काही सिरीज काही होणार नाही आहे, कारण सध्या ऑफिस वर्क असल्यामुळे काय आम्हाला काही जास्त पुढे जास्त पुढे जाता आलं नाही आणि शूट पण करता आलं नाही. तर आता बघूया पुढे काय होतं, पुढे दर्शन भेटतं की नाही, तर बघू. चला चला लाईन बघ, लाईन केवढी मोठी आहे. लाईनीत लागू की किती वेळ लागते अजून सांगतायत, कारण की लाईन खूपच मोठी आहे. अरे लाईन बघ केवढी मोठी आहे. इथून स्टार्ट आहे भाई लाईन. कुठे थांबवलं तिकडे कोणतरी आला वाटतो लाईन पुढे जातो. महालक्ष्मी महाराज ऑक्सिरीज काय स्पॉन्सर आहे का यांचं? सगळीकडेच ऑक्सिरीज. फायनली आम्ही आलो आहे 2 तासानंतर मंदिराच्या जवळ. नवरात्री उत्सव अरे 2022 चालू आहे. 21 जुने बॅनर आणली काय उघड होईल तरी बघायला पाहिजे होतं. Yeah.
Thank you.
आहे. फायनली सक्सेसफुल आमचं दर्शन झालेलं आहे आणि बरोबर आम्हाला म्हणजे 2 तास लागले आम्हाला लाईनीमध्ये. आणि अनुप काय इथं काय आम्ही कंटाळलो नाही, कारण की जास्त काय आम्ही बोलतच होतो, त्यामुळे माझ्या टाईमपास टाईमपास होऊन गेला. आणि बाकी काय ट्रॅफिक असल्यामुळे काही एवढं वाटलं नाही साईडला, हे होतं वातावरण जरा चांगलं होतं. आणि मेन म्हणजे आम्हाला डायरेक्ट VIP दर्शन भेटल्यासारखं झालं, कारण की आम्ही जसं एंट्री मारली तेव्हा म्हणजे नेमकी आम्हाला आरती भेटली आणि जास्त आणि परफेक्ट शूट झाला आमच्या मनासारखं, एकदम शूट झालं परफेक्ट. आणि माझे छोटे छोटे सेप सापडले मिळाले, हे तुम्ही बघितलं असेल शूटमध्ये. हां, 2021 झालं होतं. हां, 2021 यार त्यांनी बॅनर छापायचं असं काय विचारलं, काय समजलं नाही मला. मला कॉपी पेस्ट केली की जुने बॅनर त्यांनी छापले काय माहीत नाही, पण झालं असेल चुकी काय सांगताना काय मॅनेजमेंटमध्ये होतं तुझं काय. आणि म्हणजे मेन म्हणजे खरं खरी गोष्ट म्हणजे याच्यात एक हे आहे की आम्हाला दर्शन भेटलं आणि डायरेक्ट आरती भेटली. आरती आम्ही आम्ही तिथलं गेल्या गेल्या डायरेक्ट आरती चालतात, त्यामुळे ते एक मेन पॉईंट होता. सारे होतं आणि डेकोरेशन पण एकदम मस्त झालेलं आहे एकदम. आता याच्या ब्लॉगमध्ये आपण बघू असं सक्सेसफुली आमचं दर्शन झालेलं आहे. आणि पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पर्यंत लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि बाबाला याचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथे तुम्ही जाऊन नक्की नक्की बघू शकता. आणि भावाला पण लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.